आजची तरुण पिढी ही आपल्या देशाचे भवितव्य असल्याने त्यांनी उच्च शिक्षण घ्यावे त्यांच्या पाठीशी पनवेल एज्युकेशन सोसायटी नेहमीच ठामपणे उभी असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनावेळी केले. पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या याकूब बेग हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, याकूब बेग प्रायमरी स्कूल PES इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज नॅशनल उर्दू प्रायमरी स्कूल तळोजा, नॅशनल उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तळोजा, अँग्लो उर्दू हायस्कूल बारापाडा या सर्व शाळा व कॉलेज यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा पनवेल येथील रॉयल गार्डन, जामा मस्जिद प्लॉट तहसीलदार कार्यालयाजवळ येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. या समारंभात विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले. तसेच यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या स्नेहसंमेलन सोहळ्याला पनवेल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन इक्बाल हुसेन काझी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादवाने, पोलीस निरीक्षक शिंदे, माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला, नूर पटेल, माजी नगरसेवक मुकित काझी, अनिफ पटेल, असिफ करेल, हनीफ मास्टर उस्मान गुलाब हुसेन पटेल, नावीद पटेल, जवाद पटेल, असिफ सकूर खामकर यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व इतर मान्यवर उपस्थित होते. पनवेल एजुकेशन सोसाइटी को बहुत बहुत मुबारकबाद देना चाहता हूँ कि इतने बड़े प्रोग्राम का आयोजन आपने आज किया है. और पनवेल एजुकेशन सोसाइटी के माध्यम से इतनी बड़ी संख्या को हर साल शिक्षा देने का, एजुकेशन देने का काम इतने बड़े पैमाने पर हो रहा है. और आज ही के प्रोग्राम में आप सभी के सामने जिन्होंने पनवेल के नगराध्यक्ष के बतौर काम किया, और चाहे पॉलिटिकल मैदान होने दीजिए या क्रिकेट का मैदान होने दीजिए, जो सेंचुरी पे सेंचुरी मारते रहते हैं, ऐसे हमारे सईद मुल्ला साहब यहाँ पर उपस्थित है. सभी मैं मंच पर और सामने बैठे हुए सारे हमारे साथियों को बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ. खास करके पनवेल एजुकेशन सोसाइटी के चेयरमैन, सभी बॉडी के मेंबर्स को मैं उनको मुबारकबाद देना चाहता हूँ कि आज पनवेल एजुकेशन सोसाइटी न सिर्फ एकेडमिक्स में, स्पोर्ट्स में, कल्चरल एक्टिविटी में, सब में सबसे आगे बढ़ने की कोशिश कर रही है. और स्कूल के प्रिंसिपल्स, टीचर्स, पेरेंट्स सभी का उनको बढ़ चढ़ कर उसमें मदद मिल रही है. और इसका नतीजा ये है कि हम लोग एनुअल रिपोर्ट को सुन रहे थे, कि एनुअल रिपोर्ट सुनते सुनते हम तक गए तो जाहिर सी बात है कि बताने वाले भी थके होंगे. पर इतनी सारी आप सभी की अचीवमेंट है कि उतनी तो बतानी पड़ेगी, तभी जाकर मैं समझता हूँ कि आप सभी को इसमें और ज़्यादा लगन से काम करने का, और ज़्यादा लगन से पढ़ने का, कुछ अचीव करने का आपके मन में जज्बा आ सकता है. आज मैं मैनेजमेंट को इस बार धन्यवाद देना चाहता हूँ. सबसे पहले मैं आमदार साहब तवज्जो फरमाई, आमदार साहब के लिए एक शेर बोलना चाहता हूँ कि मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समंदर तलाश कर, हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से, पत्थर ही टूट जाए वो शीशा तलाश कर, दुनिया तेरी बदल दे वो सजदे तलाश कर, सजदों से तेरे क्या हुआ सदियां गुजर गई, दुनिया तेरी बदल दे वो सजदे तलाश कर. तर मी विद्यार्थ्यांना एक विनंती करतो की तुम्ही चार पाच गोष्टी सध्याच्या ह्या वयामध्ये लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, आई वडिलांना कधीही विसरू नका. पहिली गोष्ट, आई वडील हे आपले दैवत आहेत, देव रूपात आपल्याला आई वडील मिळालेले आहेत, देव कुठेही असा तुम्हाला भेटणार नाही, तो आई वडिलांच्या रूपात आपल्याला आलेला आहे, आई वडिलांना कधीही विसरू नका. दुसरी, आपली मातृभाषा जी आपल्या आईची भाषा आहे ती जगात कुठेही पाठीवर जावा कुठेही विसरू नका, बदलू नका, तिच्यात काहीही बदल करू नका. आहे तीच असू द्या, जी आपली ग्रामीण भाषा असू द्या नाही तर शहरी असू द्या, ती तशीच ठेवा. आपल्या मातृभाषेला कधीही विसरू नका. तिसरं, आपल्या मातृभूमीला ज्या ठिकाणी तुमचा जन्म झालेला आहे त्या भूमीला काय वंदन करा विसरू नका.
जगामध्ये कुठेही जा आपण आपल्या भूमीवर परत परत येत जा. चौथा आपला गुरु ज्याने आपल्याला सर्व जगण्याची सर्व आपल्याला विकासाची दिशा दाखवली अशा गुरुला कधीही विसरू नका. आणि शेवटचा मुख्य म्हणजे आपल्या देशाला कधीही विसरू नका. एवढा मी या निमित्ताने सर्वांना संदेश देतो. सर्व लक्षात ठेवाल आणि त्याप्रमाणे वाटचाल कराल. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो.